नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3 मधील परिसर अभ्यास या विषयातील आपला आहार हा घटक पाहणार आहोत। आपला आहार म्हणजे आपण काय खातो, आपण जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ खातो, त्या पदार्थांचे उपयोग काय, हे आपणाला समजून घ्यायचं आहे। राजूच्या घरी घडलेला प्रसंग आता आपण पाहूयात। बाबा म्हणतात चला जेवायला बसू, पण राजू दिसत नाही, तो नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो। आई सांगते त्याला थोडा ताप आहे, मगाशीच मी त्याला मऊ दही भात दिला होता, आता जरा त्याचा डोळा लागलेला आहे, म्हणजे तो झोपलेला आहे। बाबा म्हणतात मग झोपू दे त्याला, आपण जेवायला सुरुवात करायची का? ताई म्हणते लगेच बसूया, मला खूप भूक लागली आहे, आज शाळेत लंगडीची मॅच होती, मी मॅच खेळून आली आहे। आई म्हणते ए बैस लगेच। ताई म्हणते आई कोबीची भाजी कशाला ग केलीस, तुला माहिती आहे ना मला आवडत नाही, मला नको बाई। आई म्हणते ताई असे बोलू नये, बाळ प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको, मग सगळे पदार्थ नको का खायला, आणि ताटात काहीही टाकायचं नाही। ताईला कोबीची भाजी आवडत नसते म्हणून ती भाजी नको असं सांगते, पण आई तिला समजावून सांगते की आपली प्रकृती म्हणजे शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे असेल तर आपण सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत। ताई म्हणते बरोबर आहे, शाळेत देखील बाई नेहमी हेच सांगतात, मी ताटात भाजी टाकणार नव्हते। बाबा म्हणतात आता कसे शहाण्यासारखे बोललीस। ताई म्हणते बाबा हे काय, तुम्ही एकच भाकरी घेतलीत, तुमचे पोट कसे भरणार। आजोबा म्हणतात तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो, भूक लागणार कशी, आम्ही अंग मेहनतीचे कामे करत होतो, एका वेळी चार चार भाकऱ्या फस्त करत होतो, आता माझे वय झाले आहे, पहिल्यासारखी भूक लागत नाही। आजी म्हणते मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही। आई म्हणते हो ना, सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे, सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुसकुरून दुधात कालवून ठेवली आहे। येथे चाललेल्या संवादामधून तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील, म्हणजेच भूक केव्हा जास्त लागते केव्हा कमी लागते हे समजले असेल। जास्त वय झालं म्हणजेच म्हातारे झाल्यानंतर सुद्धा भूक कमी लागते, कारण त्यावेळेस शरीराची हालचाल कमी असते। अंग मेहनतीची म्हणजेच कष्टाची कामे करणाऱ्या माणसांना जास्त भूका लागतात, तर कमी कष्ट करणाऱ्यांना कमी भूक लागते। तसेच मुलांना खेळून आल्यानंतर जास्त भूक लागते, आजारी असल्यानंतर आपल्याला जेवू वाटत नाही म्हणजेच भूक लागत नाही। सांगा पाहू राजूला आईने मऊ दही भात का दिला, ताईला खूप भूक कशामुळे लागली होती, बाबांना एकच भाकरी का पुरते, आजी आणि आजोबा कमी का खातात। या सर्व प्रश्नांची उत्तरे पाठीमागील संवादामध्ये आपण पाहिलेली आहेत, आठवा बरं आणि त्याची उत्तरे सांगा। नवीन शब्द शिका। आहार म्हणजे काय? रोजच्या रोज दोन वेळच्या जेवणात आपण काही अन्न पदार्थ खातो, शिवाय काही अन्न पदार्थ इतर वेळेस खातो। याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थ म्हणजेच पिण्याचे पदार्थही घेतो। दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात। आहार म्हणजे काय? तर आपण दिवसभरामध्ये जे काही खातो आणि पितो, म्हणजेच खाण्याचे पदार्थ आपण खातो तर पिण्याचे पदार्थ आपण पितो, या सर्वांना मिळून आहार असं म्हणतात। आहार जास्त किंवा कमी का होतो? एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो, त्या दिवशी आपला आहार जास्त असतो। कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो। एखाद्या दिवशी आपण कमी जेवतो कारण त्या दिवशी भूक कमी असते, किंवा एखाद्या दिवशी आपण जास्त जेवतो
त्यावेळी भूक जास्त असते. याचबरोबर अजूनही काही कारणे असतात ज्यामुळे आपला आहार जास्त किंवा कमी होत असतो. सांगा पाहू, या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का? ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. याउलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला भरपूर कष्ट पडतात. अशी कामे अंग मेहनतीची कामे होत. अंग मेहनतीचे कामे केल्यामुळे खूप भूक लागते. काही कामे एका जागी बसून करायची असतात, ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत. अशा कामांना बैठी कामे म्हणतात. बैठी कामे करणाऱ्यांची भूक त्या मानाने कमी असते. अंग मेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो, त्यांना अधिक अन्नाची गरज असते. काम करत असताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होती त्यावेळी शरीराला भरपूर कष्ट पडतात आणि यामुळेच भूक जास्त लागते आणि आहार जास्त घेतला जातो. तर एका जागी बसून कमी हालचाल असणारी कामे करणाऱ्या माणसांना आहार कमी लागतो, कारण त्यांची हालचालच कमी असते. त्यामुळे शरीराला कष्टही कमी पडतात आणि भूकही कमी लागते. माहीत आहे का तुम्हाला, पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीचीच कामे आहेत. ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते. ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते. माहीत आहे का तुम्हाला, मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते, म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा. सांगा पाहू, एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का? रोज तेच तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का? आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत? एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्याच घरी भोपळ्याची भाजी असू शकणार नाही, कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पदार्थ आवडत असतात, त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ केले जातात. रोज रोज तेच जर जेवण बनवले म्हणजे एकाच प्रकारची भाजी बनवली तर आपल्याला ते आवडत नाही. बदलून बदलून भाज्या असतील तर ते खायला बरे वाटते, चांगले वाटते. आंबे आपल्याला वर्षभर मिळू शकत नाहीत, कारण ज्या त्या हंगामामध्येच आपल्याला फळे खायला मिळत असतात. अन्न पदार्थांतील विविधता. भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते. ही झाली आहाराविषयी एक माहिती. आपण कोणते अन्न पदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी, म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल. निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्न पदार्थ असतात, त्याची कारणे काय असतील? एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्न पदार्थ सतत खावे लागतील, जेवण कंटाळवाने होईल, म्हणून अन्न पदार्थ आलटून पालटून करतात. एखादा अन्न पदार्थ आपल्याला आवडत असला तरी सुद्धा आपण तोच तोच सारखा खाऊ शकत नाही. ठराविक वेळेला खाल्ल्यानंतर आपल्याला दुसरा अन्न पदार्थ खावावासाच वाटतो. एकच पदार्थ आपण सतत खाऊ शकत नाही, आपल्याला ते आवडतही नाही. त्यामुळे नेहमी घरांमध्ये आलटून पालटून वेगवेगळे अन्न पदार्थ केले जातात. जेथे भात भरपूर प्रमाणात पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते. काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची पोळी खातात. समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते. वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात, त्याप्रमाणे आहारातील अन्न पदार्थांतही फरक पडतो. म्हणजेच ठराविक फळे, ठराविक भाज्या या ठराविक वेळेमध्येच आपल्याला उपलब्ध होतात, त्यांचे पीक त्याच वेळेस येते, म्हणून आहारामध्ये या गोष्टीचाही परिणाम होऊन अशा प्रकारचे अन्न पदार्थ त्या कालावधीमध्येच खायला मिळतात.
एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्न पदार्थ करतात. सणासुदीच्या दिवशी गोड धोडाचे जेवण करतात, म्हणजेच गोड काहीतरी बनवले जाते. आपण काय काळजी घ्यायची, म्हणजेच आपण जे अन्न पदार्थ खातो त्या संदर्भाने काय काळजी घ्यायला हवी ते पाहूयात. प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते, म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत, न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात. अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे. वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात, अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात. हे पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. हे पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात मिळतात, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही. दूरदर्शनवरील म्हणजेच टीव्हीवरील किंवा वर्तमानपत्रातील जाहिराती पाहून आपल्याला ते पदार्थ खाऊ वाटतात, पण ते दिसायला चांगले असले, चवीला चांगले असले तरी सुद्धा आपल्या शरीराला चांगले असतीलच असे नाही. या सर्व बाबींचा विचार करूनच आपण हे पदार्थ घ्यायला हवेत आणि खायला हवेत. जर ते पदार्थ आपल्या शरीराला चांगले असतील तर ते आपण घ्यायला हवेत, पण जर शरीराला हानिकारक असतील तर ते घेतले नाही पाहिजेत आणि खाल्लेही नाही पाहिजेत. या पाठामधून आपण काय शिकलो? दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत. ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्न पदार्थांमुळे आहारात बदल होतात. वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्न पदार्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता असते. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नविषयक सर्व गरजा भागतात. जाहिरातीत दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयक काळजी घ्यायला हवी. अशा प्रकारे आज आपण इयत्ता तिसरीमधील परिसराभ्यास या विषयातील आपला आहार हा घटक पाहिला. धन्यवाद.